नमस्कार, भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. भीमा कोरेगाव येथे भीमसागराचे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीम सैनिकांची विजयस्तंभाला मानवंदना. सविस्तर वृत्त पाहूया. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता. संपूर्ण परिसर निळामय झाला होता. राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिकांनी व भीमसैनिकांनी येथे दाखल झाली होती. लाखो नागरिकांच्या पूर्वजांच्या सूर्याला विजय असो, निळ ध्वजांचा विजय असो, जगतच्या सूर्यजमिनीचा बाबा तुम्ही त्याचबरोबर सामाजिक संस्था विविध राजकीय पक्षांकडून या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. पुणे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी मध्यरात्री 1 वाजल्यापासून भूमिसंस्थेच्या विद्यास्थानाकडे उपस्थित केली होती. बसेसची व्यवस्था केल्यामुळे वृद्ध महिला तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमदार असलेले रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अनंतराज आंबेडकर, भारतीय दलित केंद्राचे ऍड विवेक चव्हाण, रिपब्लिकन जनशक्तीचे अर्जुन कांबळे, संत सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मीरा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, तसेच भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम, रिपब्लिकन युवा मोर्चाचे भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, तसेच क्रांती मजदूर पुणे शहर कोरेगाव भीमा विजयस्तंभ संघ यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक संघटनेचे विविध पक्षांचे संघटनेचे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मान्यता दिली. त्यांनी पत्रकारांच्या बोलताना सांगितले की भीमा कोरेगाव येथील जाऊन विजयस्तंभाला भेट देऊ कुणी काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. जातीय सलोक कायम राखत आनंदाने राहण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. अशी परंपरा आपण जास्त जतन केली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे. आमदार अशोक पवार, विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी भीमा यांच्याशी चर्चा केली. तसं माध्यमांशी बोलताना लोकांनी राजकीय दंगल घडवली. सध्याही राज्यात स्वतंत्र झालेले असून त्याचा फायदा घेऊन भीमा कोरेगाव येथे दंगल घडवण्याचा डाव होता असा आरोप असे सोबत बसून हा डाव उधळून लावल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.
सविता दोड दोंडे हरवलेली आहे मोठ्या प्रमाणात. आपली आई आपल्या स्तंभाच्या पाठीमागे या ठिकाणी आपली वार बघत आहे. आपल्या शूरवीरांना मानवंदन देण्यासाठी सविता दोड दोंडे स्तंभ मानवंदन देण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात लाखो भीमानवी उपस्थित होते. राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या भीमातोरणावरती विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला स्त्री पुरुष तसेच विविध सामाजिक संघटना पक्ष व संविधान प्रेमींनी तसेच येथील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच आरोग्य सेवेच्या विविध संस्थांनी उभारणी करण्यात आली होती. पोलीस प्रशासनच्या वतीने विविध ठिकाणी मदत केंद्र तसेच निगराणी कक्ष उभारण्यात आले होते. भीमयानांनी शांततेत विजयस्तंभाला मानवंदना करून शांतता पाळावी. मानवंदना देण्यासाठी आमदार प्रकाश गोगडीय एसदाचे अधिकारी डॉक्टर बबन जोगदम दिबा बागुल अजिंक्य भोसले संजयराव वटमारे कामचंद सरोदे दिलीप यादव अर्जुन दामडे एस बी गायकवाड यांचा समावेश होता. विजयस्तंभाला फुलमाळांची सजावट करण्यात आली होती. तर रात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजी आणि विद्युत रोषणाई करून मानवंदना देण्यात आली. यावेळी असंख्य अनुयायींनी विजयस्तंभाला अभिवादन केले. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर रात्री 12 वाजता मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. यावेळी विजयस्तंभाला विविध रंगाची फुलांनी सजवण्यात आले होते. यानंतर नवीन वर्षाची सुरुवात करत फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. संपूर्ण परिसर हा विद्युत रोषणाईच्या सजवण्यात आला होता. मोठ्या संख्येने भक्तिभावाने विजयस्तंभ येणाऱ्या प्रत्येक अनुयायींना मोठ्या उत्साहात व अभिवादन करीत होता. यावेळी पुरोगामी विचारवंतांनी पुस्तकांचा समावेश होता. लाखो भीम सैनिक मानवंदना देण्यासाठी आलेले आपण पुढे पुढे सरकत राहा. सर्वांना या ठिकाणी मानवंदना देण्यात देता येईल. आपण पुढे पुढे सरकत राहा. रिपाईचे सभा सॅल्यूट करा. पुढे सदा सॅल्यूट करा. पुढे सदा सॅल्यूट करा. पुढे सदा संबोधित केले. यावेळी अविनाश मातेकर काकासाहेब खंबाडकर तसेच राजाभाऊ सॅल्यूट करा. पुढे सदा सॅल्यूट करा. पुढे सदा सिद्धार्थ बेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्रिपुरी सेनेच्या वतीने विजयस्तंभाला बाजूला सभा घेण्यात आली. या विधानसभेला आनंदराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. धन्यवाद.